दिग्रस नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या बोरा लेआउट व पाटील नगरात रस्ते व नाल्या बांधूनच न दिल्याने या परिसरात पावसाने सर्वत्र चिखल साचल्याने रस्ते नाल्या बांधून द्या अशी आर्तहाक बोरा लेआउट व पाटील नगरवासियांनी दिली. लाखो रुपयाचे प्लॉट घेतले, लाखो रुपये खर्च करून घर उभे झाले. इतकंच काय तर नगर परिषदेचा सर्व कर अगदी वेळेवर भरला, मात्र नगर परिषदेने मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. रस्ते नाले बांधून न दिल्याने या पावसाळ्यात ये जा करणे कठीण होऊन बसले आहे. मुलांना शाळेत जाता येत नाही, ॲटोरिक्षा या परिसरात येत नाही. या आशयाचे निवेदन लोकांनी दिले, मात्र नगर परिषदेच्या आवक जावक विभागातून गेले कुठे इतकेच काय तर या विभागाचे आमदार संजय राठोड यांच्या जनता दरबारात सुद्धा निवेदन दिले, मात्र याचा काहीच उपयोग झाला नसल्याने येथील लोक बोलत आहेत. किशोर गिरमकर, अश्विन सपकाळ, महेश राठोड, प्रशांत इंगोले, श्रीराम डुकरे, विजय कुंभरे, विजय राऊत, धीरज रुडे, रामनाथ राठोड, राहुल लंबे, यशपाल चव्हाण यांनी अनेकदा निवेदन दिले असून आजपर्यंत निवेदनाची दखल घेतली गेली नाही. नाल्यावर रस्ते बांधून देण्याची मागणी स्थानिक बोरा लेआउट व पाटील नगरातील रहिवाशांकडून करण्यात आली.